लॉकडाऊनमुळे अमरावती विभागात अडकलेल्या मजुरांसाठी आज अकोला रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशमधल्या लखनऊसाठी विशेष रेल्वे गाडी रवाना झाली अमरावती विभागातील अकोला वाशिम आणि यवतमाळ इथं अडकून पडलेले जवळपास एक हजार एकशे ब्याण्णव मजूर त्यांच्या परिवारासह रवाना झाले यावेळी आपल्या गावी जातांचा आनंद या मजुरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला यावेळी पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी स्थानकावर उपस्थित होते त्यापूर्वी या सर्व मजुरांना विशेष बस गाड्यांनी स्थानकावर आणलं त्यावेळी या सर्वांची थर्मल स्कॅनिंग तसंच वैद्यकीय तपासणीही करण्यात आली या प्रवाशांना जेवणाचं पॅकेट आणि पाण्याची बाटली देण्यात आली उद्या दुपारपर्यंत ही गाडी लखनौला पोहोचेल दरम्यान ज्या मजुरांना आपल्या निश्चितस्थळी जाण्याची परवानगी मिळणार आहे त्या मजुरांची रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याची सोय राज्य शासन करणार आहे त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळवलं जाणार नाही तोपर्यंत कुणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे कोणत्याही व्यक्तीला किंवा समूहाला रेल्वेकडून तिकीट दिलं जाणार नाही ज्या प्रवाशांना राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रेल्वे, रेल्वे स्थानकांवर आणलं जाईल त्याच प्रवाशांना अनुमती देण्यात येईल रेल्वेच्या गाड्यातून कोण प्रवास करेल हे ठरवण्याचा अंतिम अधिकार राज्य सरकारचा आहे असंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे